जाऊया मॅच च्या दिशेने. येस चेंडू मैदानामध्ये पोहोचवले जातील. जाऊया मॅच च्या दिशेने जिथे मात्र टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय, बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. अर्थातच पवार पाडी हा संघ ओहो बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने यावेळी खेळून काढला बॅटची. ठीक आहे घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर मध्ये निघून जातोय. डांगेश्वरी संघ आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर आमचे काळगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक आणि पाटण टेनिस क्रिकेटच्या पाठीशी उभं राहणार हे नाव. आणि मी विनंती करेल आमच्या गोल्डन मॅन सर्वांनी आदरणीय गोपी दादा सूर्यवंशी साहेब विनंती करेल साहेब आपण या आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे नामदार चषक 2023 च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. काळगाव क्रिकेट असोसिएशनला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणार हे नाव. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांना आपण पाहतो आणि सातत्याने क्रिकेटशी जोडलेले ही माणसं आणि यांची नाती त्यांचं मात्र आज आगमन होत आहे आमच्या गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचं मनापासून. येस वेलकम गोल्डन मॅन विथ गोल्डन हार्ट वेलकम सुस्वागतम नामदार चषक 2023 मध्ये मात्र आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. आपण यायचं व्यासपीठावरती विराजमान होऊन या व्यासपीठाची शोभा जरूर वाढवायची आहे. तोपर्यंत मॅच मध्ये मात्र तुम्हाला घेऊन जातो जिथे धावसंख्या आपण पाहिली तर 4 घरामध्ये चेंडूचा खेळ झाला अर्थातच 2 ओहो उचलण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिला. आडव्या बॅटने जरूर खेळून काढला जिथे सिद्धक आहे. मिड विकेटला चेंडू कॅरी करतो एकच धाव यावेळी मात्र जरूर कम्प्लीट केली गेली. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक 5 घरामध्ये जाऊन पोहोचेल. पवारवाडी संघ सातत्याने झगडत राहतो फॉर्म सोबत कारण की पवारवाडी संघाला मात्र या सीझन मध्ये एखादी ना एखादी मोठी ट्रॉफी आपल्या गावच्या मंदिरामध्ये न्यायची आहे. आई निनाईच्या मंदिरामध्ये त्यांना ही ट्रॉफी नेण्यासाठी स्वप्न त्यांचं आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये त्यांना प्रयत्न तर करावा लागेल कारण की विजय सहजासहजी कोणाच्या जवळ जात नाही. ओ फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढा. पॅडल स्वीप यावी मात्र करण्याचा प्रयत्न जिथे धावा मात्र 2 डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मात्र जरूर भेटतात आणि या 2 धावीच्या मदतीने आपण पहिलं धाव फलक 7 घरामध्ये जरूर जाऊन पोहोचतोय. सात धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ मात्र आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचला 4 घरामध्ये. ओहो यावेळी मात्र अपरकट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या मागे जरूर धावतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अखेरीस अडवला गेला. इथे मात्र आपण पाहिलं तर धाव फलकावरती मात्र धावा जाऊन पोहोचतात 9 घरामध्ये. चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत पाहिलं तर अर्थातच 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे म्हणजे हा पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू.
इथे पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूचा वेग इतका होता की चेंडू टाइम करू शकलेला नाहीये बॅटर. जिथे मात्र बॅटीच्या अगदी टॉप एजला जाऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये मात्र निघून जातोय. आणि या एका धावेने मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस शिव स्वराज इलेव्हन पवारवाडी या संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 10 घरामध्ये. पहिले ओपनिंग प्लेअर अनिकेत आणि अंकुशला आपण पाहिलं, अनिकेत आणि अंकुश अनिकेतचा खेळ मात्र सातत्याने आपण पाहिलं तर पवारवाडी या संघासाठी महत्वाचा राहिला. तर दुसऱ्या साईडला मात्र गोलंदाजीसाठी सचिन यांना पाचारण केलं जातं डांगेष्टेवाडी या संघाकडून. आमच्या डांगेष्टेवाडीचे विद्यमान सरपंच आहेत आणि जशी गावाची जबाबदारी स्वीकारतात तशी संघाची जबाबदारी देखील स्वीकारण्यासाठी मात्र त्यांना आपण ओळखतो. मिस्टर सचिन जाधव यांना मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. क्रिकेट आहे आपलं काम, आपलं प्रपंच, आपलं पद, या सर्व गोष्टी सांभाळून मात्र क्रिकेटला 100% देणारा खेळाडू तुम्हाला पाटण टेनिस क्रिकेटमध्ये देखील बघायला भेटेल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय, संधी जरूर होती कारण की डेंजर झोनला यावेळी आपण पाहिलं तर अंकुश मात्र धावत होते मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले. चेंडूची फेकी करत असताना हाईट गोलंदाजाच्या अक्षरशः डोक्या वरून जात असताना मात्र सहजरित्या एक धाव कंप्लीट करण्यासाठी यश आलंय. ओहो यावी मात्र चेंडूआ पुन्हा एकदा हवेमध्ये मात्र जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू, मात्र यावी जरूर ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच कॅरी केली जाते. या कॅचने मात्र विकेट ही ते पहिली माघारी जात असताना जिथे पहिली ब्रेक थ्रू मात्र मिस्टर सचिन यांना भेटत असताना अनिकेतला मात्र माघारी जाताना आपण पाहतोय. संघाचा महत्वाचा फलंदाज आहे, महत्वाचा खेळाडू अनिकेत मात्र सहज अगदी कमी धावसंख्या करून मागे जातोय. तर सुशांतला आपण पाहिलं तर नवीन बॅटर यावेळी मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. गोलंदाजीसाठी आलेले सचिन जाधव यांनी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र दिली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडीशी लालच मध्ये लालच गोलंदाजी यावेळी मात्र त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. जिथे मात्र आपण पाहिलं तर मोहामध्ये पडत असताना मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज गेला आणि तिथेच फसला गेला. हो यावेळी मात्र बॅटीच्या अगदी बॉटमला चेंडू लागतोय. जिथे मात्र पॉइंटचा खेळाडू आहे तो मात्र चेंडूवरती येत असताना या वेळेमध्ये एक धाव मात्र लगेच कंप्लीट केली गेली. स्ट्राईकला मात्र सध्या आपण पाहिलं अंकुश यांना मात्र लेफ्ट हँडेड बॅटर आहेत अंकुश आणि लेफ्ट हँडेड बॅटरला एक नैसर्गिक देणगी असते ती म्हणजे त्यांची नॅचरल ताकद ती मात्र लावण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. ओहो पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. जिथे ऑफस्टिकचा चेंडू पडत असताना थोडासा बाहेर वळवला जातोय आणि इथे मात्र धाव फलक जागच्या जागी थांबला गेला. ओहो यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर वैभव मात्र वेगाने येतोय. जिथे मात्र आपण पाहिलं दोन धावा घेत असताना यावेळी मात्र बॅट जरूर हवेमध्ये होती. होय पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता तोपर्यंत मात्र अगदी सुरेख पद्धतीने मात्र तिन्हीच्या तिन्ही यष्ट्या मात्र झोपून टाकलेत आणि फलंदाज मात्र यावेळी बाद केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र पवारवाडी या संघाला दुसरा हादरा बसतोय. संघाचा धाव फलक जागच्या जागी थांबला गेला आणि ही डोकेदुखी मात्र आता पवारवाडीच्या ताबेल्यांमध्ये मात्र जाणवत असताना कारण की पहिली विकेट जशी माघारी गेली अनिकेतची तसं दडपण आलं अंकुश आणि त्यानंतर मात्र सुशांत काहीतरी करेल ही आशा मात्र संघाला होती. मात्र सुशांतने देखील जबाबदारी लवकर झटकली आणि तानाजी सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाल्या. मिस्टर तानाजी MGMच्या ग्राउंड पासून या खेळाडूची सुरुवात झाली टेनिस क्रिकेटची. आम्हाला बॅट पकडायला येत नव्हती तेव्हापासून तानाजी यांचा खेळ टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत आलोय. ओहो यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ हवेमध्ये अखेरीस आपण पाहिलं तर झेल यावी मात्र पकडली जाते. रोहन आपण पाहिलं तर बँग वॅली महीन संघाचा हा खेळाडू मात्र आज एक्स्ट्रा प्लेअर म्हणून या संघामध्ये खेळत असताना जिथे मात्र आपण पाहिलं तर सुशांतला मात्र
अंकुशला देखील माघारी पाठवलं गेलं। म्हणजे पहिला पाया पूर्णपणे निस्तनाभूत करत असताना गोलंदाजी अटॅक मात्र चांगला दांगिष्टवाडी या संघाचा त्यातल्या त्यात मिस्टर सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली। मी आधीच चर्चा केली होती जबाबदारी स्वीकारली या गोलंदाजाने आणि सीनियर प्लेयर आहे सीनियर प्लेयरचा अनुभव वेगळा असतो आणि सीनियर प्लेयरला भेटलेली टप्पान भेटलेली लाईन खेळपट्टीची हार्ड पिचिंग लेंथ ते लवकर ओळखतात चेंडू कुठून कसा वळतो आणि कुठल्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर कसा बाउन्स होतोय या हार्ड पिचिंग लेंथचा अभ्यास या खेळाडूंना चांगला असतो। धाव फलक जागच्या जागी थांबवला गेला पूर्णपणे मात्र 13 घरामध्ये धाव संख्या स्थिर आहे। सध्या वैभवला आपण पाहिलं गोलंदाजीसाठी मात्र 5 रन केले संघाच्या शेवटच्या षटकासाठी त्याला गोलंदाजी करण्यासाठी इथे यावं लागतंय। ओहो यावी मात्र जरूर आहे राम जातोय राम यावी मात्र पूर्णपणे चेंडू काबीज करतोय सुरेख झेल त्याच्या माध्यमातून मात्र कॅरी केली गेली आणि आणखीन एक धक्का मात्र मिस्टर विक्रम अजूनही नॉन स्ट्राइकिंग लाईन मात्र तानाजीला जावं लागतंय। गणेश यावी मात्र मैदानामध्ये जातोय अष्टपैलू खेळाडू गणेशला मात्र पहा टीम पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे शांत झाले कारण की बॅटिंग ऑर्डर विक्रम पर्यंत आहे विक्रम नंतर गणेश हा अष्टपैलू खेळाडू खेळताना पाहतो या संघामध्ये जी मेन बॅटिंग फळी होती ती मात्र माघारी गेली अनिकेत अंकुश सुशांत तानाजी हे मेन बॅट्समन या संघाचे आणि त्यांना माघारी पाठवल्या गोलंदाजी अटॅक डांगिष्टवाडी या संघाच्या सचिन यांची गोलंदाजी दमदार राहिली विक्रमने देखील वैभव ने देखील आल्याला विकेट मिळवून दिले ओवर द विकेट। ओ गणेश आल्या मात्र यावी बॅट स्विंग करतो वेगाने मिड विकेट रेझन मध्ये हा फटका खेळून त्याला जास्त धावा हव्या होत्या मात्र गोलंदाजाने ठेवलेला टप्पा मात्र यावी ओळखू शकला नाहीये स्विंग आणि मिस होत असताना मात्र फलंदाजाच्या हाती काहीच लागलेला नाहीये। पहा दुसऱ्या षटकामध्ये जी धावसंख्या थांबली होती ती अजूनही थांबली आहे। ओहो यावी मात्र चेंडू पिक केला उचललाय चेंडू का कोणा रिझन मध्ये असे प्रेक्षक आहे यावी मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क एक गोल्डन षटकार मात्र संघाचा येतोय आशा आणि स्वप्न दाखवणारा हा षटकार मात्र नामदार चषक 2023 दमदार षटकार आहे। 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात 19 धावसंख्या आता मात्र गणेशने हात खोळलेत संकट मोचक गणेश मात्र धावून आलाय संघाच्या अडचणीमध्ये। ओहो आणखीन एक उचलतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय पा हे आहे क्रिकेट हा आहे क्रिकेटचा खेळ पहिले 4 खेळाडू जरी माघारी गेल्या संघाचा मोहर क्या जरी माघारी गेला तरी मागे जे खेळाडू आहेत त्यांनी जबाबदारी स्वीकारली। गणेश बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय धाव फलक त्याने जाऊन पोहोचवलाय 25 घरामध्ये 25 ऑन अ स्कोर कार्ड आता टार्गेट बनवावं लागेल। ओहो यावी मात्र आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली जरूर रोहन येतोय जिथे मात्र आपण पाहिलं तर कॅच पकडतो मात्र गणेशचे 2 षटकार हे गोल्डन षटकार होते आणि त्याच्यासाठी प्राइज झालंय राजू कळंत्रे आणि विशालजी देसाई यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज गणेशसाठी आलंय। पहा 2 चेंडू खेळला आणि संघाला चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये जाऊन त्याने उभं ठेवलंय नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचवले गेलेत स्वयंला आता स्वयंच खेळावं लागेल कारण की गणेशने चांगली बॅटिंग केली आहे। 1-2 गोवा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त कट केला जिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर धावून घेतली तोपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र निघून जातोय आणि इथे एक धाव येत असताना संघाच्या धाव संख्येमध्ये मात्र धावसंख्या आपण पाहतो अर्थातच 26 आणि 27 धावेचं टार्गेट मात्र इथे समोर ठेवलं गेलं तोपर्यंत टॉस साठी यायचं VCC सनपूर आणि वांग वॅली महीन संघ धोनी कॅप्टन्स या टॉस साठी धोनी कॅप्टन्स यायचे टॉस साठी चला वांग व्हॅलीचे कॅप्टन महीन संघाचे कॅप्टन वांग व्हॅली संघ आणि VCC सनपूरचे कॅप्टन चेतन दादा आणि रोहन
अरे बापरे, आता आज सचिन दादा नाही आहे, रोहन देखील नाही आहे, दत्ता दादा आज टॉस साठी येत आहेत। आणि मी विनंती करेल आमच्या काळगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊ इच्छितोय। त्याचबरोबर त्यांच्या सोबत श्यामरावजी साळुंखे साहेब, शेलार मामा, प्रल्हादजी अबासो रोडे साहेब, आपण सर्वांनी यायचं, एक फोटोशूट केला जाईल आमचे सर्व मान्यवर। ये साहेब आपण सर्वांनी या, गणेश दादा आपण देखील या, सर्व मान्यवरांना विनंती करतो, एक फोटोशूट आठवणीतला एक फोटो आपल्या इथे घेतला जाईल। तर या ठिकाणी टॉस केला जातोय गोपीदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते। सनबूरचा कॉल असणार आहे पहिला, काटा हे कॉल आणि काटा झालेला आहे। तर काय निर्णय असेल सर्वप्रथम तुझा, काय सांगशील मैन टीमचा विचार करता? भन्नाट फॉर्म मध्ये याही वर्षी वँगवली पाहायला मिळाला, एक नवीन नावानेची नवीन जोशनेची उतरलाय, तुमचे देखील आज प्लेयर्स कमी आहे? हो नक्कीच, मैन संघ खूप छान आहे। हॅलो, मैत्री सामना होईल, धन्यवाद। नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, दोन्हीला शुभेच्छा असतील। गोपीदादांचं नक्कीच या ठिकाणी थोडस मनोगत आम्ही व्यक्त करतो। एक वेगळा प्रश्न आहे माझा थोडासा, की ज्या पद्धतीचा स्तर पाटण टेनिस क्रिकेटचा उंचावतोय प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी, त्याबद्दल एक तुम्ही प्रेक्षक म्हणून कसं बघताय? हॅलो, ऍक्च्युली पाटण असोसिएशनचं नियोजन एक नंबर असतं, मेन म्हणजे आमचे अध्यक्ष बॉस, आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहू। बस, थँक्यू सो मच, अशी साथ आपली नेहमीच असोसिएशनला मिळत राहू। थँक्यू सो मच सर्वांचं, विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा। तर टॉस या ठिकाणी झाला जिथे सनबूर टीमने टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी घेतली आणि बॅटिंग साठी निमंत्रण दिले ते म्हणजे महीन टीमला। अतिथी देव भव, आम्ही संजय देसाई साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते, आम्ही इथे सन्मान घेऊ इच्छितोय। मी विनंती करेल संजय देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते, आम्ही इथे सन्मान घेऊ इच्छितोय। अर्थातच आमचे काळगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संस्थापक गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। ओहो, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र जरूर खेळला गेलाय, जिथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र चार धावा जरूर येतात। त्याचबरोबर मी विनंती करेल आणखीन एक सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल, आमचे आदरणीय सन्माननीय श्यामरावजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय। अगदी त्याचबरोबर संजय देसाई साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते, सन्मान्य आदरणीय शेलार मामा यांचा देखील सन्मान आपल्या शुभहस्ते केला जाईल। 27 धावेच आव्हान सध्या, मात्र स्कोर कार्डवरती धावा आहेत 5। त्याचबरोबर देसाई साहेब आपल्या शुभहस्ते आणखीन एक सन्मान मी विनंती करेल आबासो रोडे साहेब यांचा देखील सन्मान आपल्या शुभहस्ते घेण्यात येईल। यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढल्या, जिथे मात्र एक दोन तीन खेळाडू मात्र चेंडूच्या मागे जरूर धावतात, चेंडू अडवण्यामध्ये यश मात्र जरूर आलाय। आणि जिथे मात्र दोन धावा मात्र धावून घेत असताना धावफलक आपण पाहिलं तर 9 च्या घरावर,
आमचे सन्मान्य प्रमोदजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल। वांग वॅली महीन संघाचे सर आपण पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा महीन संघाचे लेजंड कॅप्टन म्हणजे महीन संघ जेव्हा सुरुवात झाला तेव्हा वांग वॅली महीन संघाचे कॅप्टन प्रल्हादजी साळुंखे भाऊ यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आणि असे कॅप्टन सर सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आज महीन संघ आपण पहिलं मैदानामध्ये खेळत असताना त्यांचे लेजंड कॅप्टन जेव्हा व्यासपीठावरती असतात तेव्हा वेगळा जोश संघाला मैदानामध्ये खेळत असताना असतो। 27 धावेच्या टार्गेट साठी आपण मैदानामध्ये चर्चा करत होतो तेवढ्या विकेट मात्र सचिनची माघारी जात असताना सचिनला जावं लागलं मैदान सोडून कारण की जिथे तानाजी यांनी पहिला ब्रेक तो मात्र पाचव्या चेंडूवरती मिळवून दिला। राम टीम अबे राम भरोसे कारण की राम जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा त्याचा खारीचा वाटा या मॅच मध्ये जरूर राहतो मैदानामध्ये। बॅकफुटला जाऊन यावी मात्र जरूर स्क्वेअर कट केला जिथे मात्र चेंडू आपण पाहिलं तर जरूर डिक्लेअर झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय अगदी एकच धाव दोन धावा यावी मात्र जरूर दिल्या जातात। या दोन धावीच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 11 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते समीकरणाकडे जर आपण लक्ष दिलं तर अर्थातच 12 चेंडू आणि 16 धावेची गरज अजूनही विजयासाठी मात्र जरूर असेल। आता महत्त्वाचा गोलंदाज बाहेर काढला जातोय शिव स्वराज हिरेवन पवारवाडी या संघाकडून कारण की गणेश आपण पाहिलं तर गणेशचं षटक महत्त्वाचं राहील कारण की लेग कटर ऑफ कटर साठी गणेश ओळखला जातो स्लोर वन अधून मधून मात्र त्याच्या माध्यमातून जरूर टाकले जातात। समोर आपण पाहिलं तर बॅटर अर्थातच समोर आहे स्ट्रायकिंगला वैभवला यावेळी मात्र आपण जरूर पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला रामला विकेट यावेळी जरूर घेऊन येतोय। ओहो पहा यावेळी थोडासा आतमध्ये येतोय जिथे मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू एकदी दोन धावा यावेळी मात्र टिकले झोन मध्ये जरूर जातोय। या दोन धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 13 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय टार्गेट कमी आहे लो स्कोरिंग मॅच ही खेळली जाते आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये मात्र 27 धावेचं टार्गेट असताना कुठेतरी मात्र एक एक दोन दोन धावेने मात्र मॅच बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। ओहो बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते धावफलक आपण पाहिलं तर 14 घरामध्ये मात्र सध्या गणेशचं षटक अति महत्वाचं राहील कारण की एखाद दुसऱ्या विकेट साठी त्याच्याकडे जरूर अपेक्षा आहे। ड्राईव्ह यावी मात्र चांगला केला ऑफ ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती येतोय अगदी एकच धाव इथे देखील कंप्लीट केली गेली एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक मात्र सध्या 15 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत झालेला आहे। ओहो यावेळी स्लोर वन होता ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला होता थोडासा आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेला गणेशच्या माध्यमातून धावफलक जैसे ते तैसे 15 घरामध्ये अजूनही स्थिर आहे चेंडूचा खेळ अर्थातच झालेला आहे 4 अजूनही महत्वाचे 2 चेंडू असतील। ओहो बाहेर टाकला गेला थोडासा ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर व्हाइट बॉलचा इशारा दिला जातोय गणेश आपण पाहिलं माहिरत हासिल आहे कटर गोलंदाजीसाठी या गोलंदाजाकडे एखाद दुसऱ्या विकेट साठी किंवा 2 चेंडू निर्धाव साठी जरूर प्रयत्न करेल मॅच बनवण्याचा प्रयत्न केला जाईल। स्लोर वन तिथे देखील ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक आहे मागे तिथे मात्र क्षेत्ररक्षण यावी मात्र अंकुशच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र अखेरीस 2 धावा पुन्हा एकदा धावून घेतल्या जातात या 2 धावीच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 18 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय 118 धाव संख्या। ओ स्लोर वन ओळखलाय पाहिलाय यावी मात्र उंच उडालाय आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय झेल मात्र घेण्यासाठी जराही प्रयत्न इथे दिसून आलेला नाहीये गाफील राहिले थोडस क्षेत्ररक्षण जिथे मात्र आत्ताची धाव मात्र धावून घेतली अर्थातच 2 अक्षय 2 मिनिटांपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा क्षेत्ररक्षक जो आहे अक्षय त्याच्या खिशामध्ये जर मोबाईल असेल तर त्याला पॅनलाइज केलं जाईल
पहा अपन चेक करून घ्या पंच बाउंड्री वरती जो खेळाडू त्याने जर आता काढून मोबाईल दिला असेल तर पॅनल्टी असेल कारण की इथे आमच्याकडे 12 खेळाडूने ही गोष्ट नमूद केली आहे. येस पॅनल्टी दोन येस दोन धावांची पॅनल्टी इथे लागते. तर धाव फलक 22 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. पहा मोबाईल घेऊन कुठलाही खेळाडू आतमध्ये नसणार. ओहो यावी मात्र अगदी आपण पाहिलं तर जिथे मात्र व्हाइट बॉलचा इशारा मात्र जरूर दिला जातोय. धाव फलक आपण पाहिलं तर सध्या 23 घरामध्ये जरूर जाऊन पोहोचेल. 27 धावेचं आव्हान आहे. धावसंख्या 23 घरामध्ये जरूर जाऊन पोहोचला. गोलंदाजीसाठी आपण अनिकेतला पाहतोय. ओहो लेग स्टिकचा चेंडू हलक्या हाताने जरूर खेळून काढलाय. समीकरण आपण पाहूयात. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावेची गरज मात्र जरूर असेल. 5 चेंडू 3 धावा हे समीकरण मात्र या मॅच मध्ये ठेवलं गेलं. ओहो बॅकफुटला जाऊन यावी मात्र पूल फटका जरूर खेळून काढलाय. जिथे मात्र आपण पाहिलं तर अर्थातच धावा 2 येतात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र सध्या जाऊन पोहोचतोय. अर्थातच 26 घरामध्ये 26 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडू मध्ये मात्र 1 धावेची गरज असेल. पहा मॅच अजूनही आहे कारण की एखाद दुसरा निर्धाव चेंडू जातो विकेट येते. आता मॅच मध्ये मात्र वेगळं वळण मॅचला दिलं जाईल. ओहो यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पूर्णपणे पुन्हा एकदा फ्लिक केलाय. जिथे मात्र 1 विजयाचे धाव मात्र हाती लागते आणि या डांगेष्टेवाडी संघ मात्र इथे विजयी होतोय. विजयी संघाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही क्वालिफाईड अंपायर्सना विनंती असेल या पंच आपण देखील मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल अगदी थोड्या वेळामध्ये